सिद्धार्थ का ओरडला असेल? घरी जातोय म्हणाला म्हणजे तो नक्कीच रस्त्यात असणार. वाहनांचा आवाजही येत होता. जोरात ब्रेक्स मारल्याचा आवाज कसला आला? सिद्धार्थचा फोनही लागत नाहीये. काय करू? त्याला शोधायला घराबाहेर पडू का? पण शोधायला म्हणजे नेमकं कुठे जायचं? एवढ्या मोठ्या शहरात त्याला कुठे शोधायचं? इन्स्पेक्टर, काल एल टी रोडवर जो अपघात झाला त्या अपघातात जखमी झालेला साहेबराव घोरपडेंचा मी मुलगा विक्रांत घोरपडे. बोला, काय सेवा करू तुमची? माझ्या वडिलांना गाडीने उडवणाऱ्या त्या तरुणाला तुम्ही अरेस्ट केले असं मला कळलंय. हो, खर तर त्यांनी आपणून सरेंडर केले. मला त्याला भेटायचं आहे. शुअर, वाट लावे. कालच्या ऍक्सिडेंट केस मधल्या आरोपीकडे यांना घेऊन जा. थँक्यू यश. तरी मी तुला सारखी सांगत असते, रॅश ड्रायव्हिंग करत जाऊ नकोस. अगं मॉम्स, रॅश ड्रायव्हिंग काय करणार? मी नॉर्मल ड्राईव्ह करायच्या परिस्थितीत नव्हतो. इतकं डोकं जड झालं होतं माझं की काही विचारू नकोस. तो सिद्धार्थ देवासारखा भेटला म्हणून वाचलो. सिद्धार्थ? तो ग डॉक्टर नाना, आयत्या वेळेला तो समोर आला. त्यांनी मला गाडीतून उतरवलं आणि घरी जायला सांगितलं आणि माझ्या जागी तो बसला व्हील वर. आणि त्या पॉइंटला मला दुसरं काहीच सुचत नव्हतं. आणि नेमका गाडीखाली तो साहेबराव आला. तेच ना. जर त्या पॉइंटला मी असतो ना व्हील वर, तर तुझ्या राजकीय शत्रूंनी ह्याला राजकीय वैराचं वगैरे रूप दिलं असतं. तुझी बदनामी झाली असती आणि माझी. बाकी काय नाही मॉम्स, पण ते प्रोजेक्ट गेलं असतं आपल्या हातून. यश, हे प्रोजेक्ट हातात येईपर्यंत तुला अत्यंत सांभाळून राहायला हवं. हां, सिद्धार्थ आता कुठे? तुम्हाला कोणीतरी भेटायला आले? तू कोण आहेस आणि इथे कसा? ऍक्सिडेंट केलेला माणूस इथे नसणार तर कुठे असणार? म्हणजे कालच्या ऍक्सिडेंटसाठी पोलिसांनी तुला अरेस्ट केलंय? तुला कोणी दुसरं अपेक्षित होत? नाही तसं नाही, पण यश पटवर्धनच्या गाडीने माझ्या वडिलांना उडवलं होतं. ती गाडी तू कशी काय चालवत होतास? काल यशनी जास्त ड्रिंक्स घेतले होते म्हणून मला फोन करून बोलवलं, म्हणाला घरी सोड. खोटा आहे, खोटा बोलतोयस तू. मग खरं काय? मी रात्री उशिरापर्यंत विक्रांतची वाट बघत होते. सकाळी उठून बघते तर तुम्ही आणि विक्रांत दोघेही घरात नव्हता. तेवढ्यात विक्रांतचा फोन आला आणि त्याने मला हे सगळं सांगितलं. दादा, मला हे सगळं ऐकून अक्षरशः शॉक बसला. यात शॉक बसण्यासारखं काय आहे तेजस? ही तर तुमच्या घराण्याची परंपराच आहे.
तुमच्या मातोश्री वैचारिक मतभेद बंदुकीच्या गोळीने संपवतात आणि यश आता तुमच्या मातोश्रींच्या पावलावर पाऊल टाकत चाललेत. नाही दादा, यशची विचारसरणी खूप वेगळी आहे. वैर निभावण्याचा हा मार्ग त्याला अजिबातच पटत नाही. शिवाय दादा, तो ड्रिंक्सही घेत नाही. मला वाटतं दादा, यात नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे. आम्ही इथे जीवावरच्या अपघातातून बचावलोय आणि तुम्ही कायद्याच्या कचाट्यातून बंधुराजांना सोडण्यासाठी ह्या असल्या पळवाटा शोधून काढताय. तेजस, तुम्ही अजून पटवर्धनांच्या कन्याच आहात. मनाने आमच्या सुनबाई काही झालेल्या नाही आहात तुम्ही. तू इथे का आलीस? मग काय करू? काल बोलता बोलता तुझा फोन कट झाला. मला काहीच सुचत नव्हतं. रात्रभर मी तुझा फोन ट्राय करत होते पण फोन लागत नव्हता. सिद्धार्थ, सगळं कसं झालं? सांगेन तुला नंतर. हे आता इथे बोलणं योग्य नाही. ठीक आहे, मी वकिलांना फोन केला होता. तुला जामीन मिळवण्यासाठी ते मदत करतील असं म्हणाले. प्लीज जास्त वेळ इथे थांबू नकोस. आपण एकमेकांना ओळखतो हे कळायला नको इथे. अरे पण वकील येईपर्यंत मला थांबावंच लागेल. मी बाहेर थांबते. इन्स्पेक्टर साहेब, सिद्धार्थ टिकेकरांचा जामीन अर्ज मंजूर झालेला आहे. वाट लावे, त्या डॉक्टरला घेऊन या. बाकी वकील साहेब, दिवस उजाडत नाही तोच तुम्ही त्यांच्या जामिनाचे पेपर्स तयार सुद्धा केले. सुदैवाने अपघातात सापडलेल्या त्या व्यक्तीला फारशी दुखापत झालेली नाही आहे आणि त्यामुळे लवकर जामीन मंजूर झालेला आहे. आपण? मी ॲडव्होकेट जाधव. मी डॉक्टर सिद्धार्थ टिकेकरांचे जामीनचे पेपर घेऊन आलेलो आहे. म्हणजे त्यांना जामीन मंजूर झाली? डॉक्टर सिद्धार्थ, तुम्हाला बेलवर सोडण्यात येते. साइन करा. आणि प्लीज, केसचा निकाल लागेपर्यंत तुम्हाला शहराबाहेर कुठेही जाता येणार नाही. चला निघूया. सगळा प्लॅन फेल गेला. मी काय विचार केला होता आणि काय झालं? ऐसा ना साहेब, नाही काही झालं तरी यशला ते कॉन्ट्रॅक्ट मिळता कामा नये. अगदी काहीही झालं तरीही. विक्रांत, तू माझ्यासाठी जे काही केलंयस त्याची परतफेड मी नक्कीच करेन. तू परतफेड करावी म्हणून मी हे सगळं केलेलं नाहीये. केवळ माणुसकीच्या नात्याने केलेलं आहे. पुढच्या वेळी काळजी घे. मी श्वेता, तुम्ही इकडे कसं काय? तुम्ही ओळखता एकमेकांना? हो, म्हणजे आत्ताच ओळख झाली. कालच्या अपघाताची न्यूज घ्यायची होती. हे बघ श्वेता, तो खरंच अपघात होता, त्यामुळे त्याची फारशी विशेष बातमी करायची काही गरज नाही. आणि सुदैवाने
साहेबरावांना फारशी दुखापतही झालेली नाही. मी निघतो. कोणाला ड्रॉप करायचं कुठे? नको, मला हॉस्पिटलमध्ये जायचंय. साहेबरावांचं स्टेटमेंट घ्यायचंय. बाय. मी रिक्षा नेली घेत. तू यश बद्दल काय बोलत होतास? हा, अगं आत्ता मी माझ्या वकिलांशी बोलत होतो. मला आत्ताच कळलं की दादांचा ऍक्सिडेंट यशच्या गाडीखाली झाला असला तरी सुद्धा त्यावेळी गाडी यश चालवत नव्हता. हा, गाडी कोणी सिद्धार्थ नावाचा त्याचा मित्र चालवत होता. सिद्धार्थ? हो, पण तरी गाडी यशची होती ना, आणि ऍक्सिडेंट दादांचा झालाय, त्यामुळे यश गोत्यात येऊ शकतो ग. आणि मीडियावाले तुला माहिती आहेत, राईचा पर्वत करायला कमी करत नाहीत, नाही का? वीणा! अमृता! अगं ही बातमी बघ. काय? काल रात्री यशच्या गाडीला अपघात झालाय. काय? यश सुखरूप आहे ना? काही कळत नाही. ऍक्सिडेंट झाला ना त्यावेळेला यश गाडीत नव्हता असं या बातमीत म्हटलंय. सिद्धार्थ गाडी चालवत होता. काय प्रकार आहे काही समजत नाही. सिद्धार्थ यशच्या गाडीत काय करत होता? आणि गाडीत यश नव्हता म्हणतायत, तर मग यश कुठे आहे? देवा, ना यश सुखरूप असू दे म्हणजे झालं. माझ्याच मुलींच्या नशीब एवढी संकट का आलेली देवाने काय कळत नाही. माझी एक मुलगी राहून तिच्या तरी नशीब विचार सुखाचे क्षण होते. अमृता, त्याला फोन करून बघ ना जरा. बोल अमृता, कशी आहे तब्येत? यश, हे सगळं काय छापून आलंय? तुझ्या गाडीचा ऍक्सिडेंट, गाडीमध्ये सिद्धार्थ होता, हे काय आहे सगळं? तू तुला कुठे लागलं नाहीये ना? अमृता, तू या सगळ्याचा विचार करू नको. मी घरी आहे, सुखरूप आहे. इनफॅक्ट आता ऑफिसला जायला निघालो. तू तुझी काळजी घे. ओके. मीडियाने उगीच या बातमीला हाईप दिलाय. हा, तरी आजच्या बातमीत सत्याचा विपर्यास नाहीये हे काय कमी आहे? हॅलो. हा बोला डॉक्टर. काय? अरे, दॅट्स ग्रेट न्यूज. मला हेच अपेक्षित होत. आणखीन एक फेवर कराल डॉक्टर, त्या रिपोर्टची कॉपी मला मिळवून द्याल प्लीज. थँक यू यश. एक गुड न्यूज आहे. काय झालं? ऍक्सिडेंट नंतर सिद्धार्थची जशी अल्कोहोल टेस्ट केली गेली तशीच टेस्ट साहेबरावाचीही करावी अशी मी पोलिसांकडे मागणी केली होती. आणि माझा संशय खरा ठरला यश. म्हणजे? सिद्धार्थची टेस्ट नेगेटिव्ह आली आणि साहेबरावाची पॉझिटिव्ह. याचा अर्थ चूक सिद्धार्थची नसून साहेबरावाचीच आहे हे आपण सिद्ध करू शकतो, तेही नामा निराळा राहून. येस, दॅट इज ग्रेट न्यूज. दॅट्स अमेझिंग. मला फक्त एकच कळत नाहीये मॉम्स, मी कालपासून या गोष्टीचा विचार करतोय. मी स्ट्रिक्टली असं सांगितलं होतं की पार्टीत मी ड्रिंक घेणार नाही, त्यामुळे मी सॉफ्ट ड्रिंक घेतली. याचा अर्थ माझ्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये कोणीतरी काहीतरी मिसळलं. बरे, सिन्हानी करावं तर वाय वुड ही डू दॅट? ते असं का करतील? आणि जोपर्यंत मी हे शोधून काढत नाही की हे केलं कोणी, तोपर्यंत मला चैन नाही पडणार. मी निघतो. सत्य काय आहे ते शोधून काढायलाच हवं.
पण अगदी सावधपणे. माणसाचा उत्कर्ष होत जातो तसे त्याचे शत्रूही वाढत जातात. म्हणूनच मला तुझी काळजी वाटते यश. माणूस आपल्या कर्माने आपले शत्रू वाढवतो. आणि मित्र, मला वाटतं त्यासाठी पूर्व पुण्याही असावी लागते. एरवी कोण कोणासाठी एवढी संकट ओढवून घेतं? दॅट केस यशपेक्षा मी जास्त लकी आहे असं मला वाटतं. अर्पिता, आपल्या मैत्रीबद्दल बोलण्यापेक्षा आपण आपल्या शत्रूबद्दल बोलूया. खेळ खूप झालाय, आता त्याला संपवण्याचा विचार करायला हवा. पण आपल्या दृष्टीने पावलं तर उचलली आहेत. एकदा का रिझल्ट आला त्याला चांगला धडा शिकव. मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये मिस्टर सिन्हा, कारण आता तुम्ही कितीही सारवासाराव केलीत ना, तरी या सगळ्याच्या मागे तुमचाच हात आहे अशी खात्री पटली माझी. हे काय बोलताय तुम्ही सर? अहो, मी असं कशाला करेन? तुमच्याशी माझं काही वैर आहे का? उलट त्या फॉरेन इन्व्हेस्टरशी तुमची मीटिंग अरेंज केली आहे मी. सिन्हा नाहीत तर कोण? सिन्हांच्या मागे कोणीतरी असेल. तुमची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सगळा डाव उधळला गेलाय. आणि मुख्य म्हणजे हा रिपोर्ट मीडियापर्यंत पोहोचलाय दादा. आधीच पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देऊन तोंडाला फेस यायची वेळ आली माझ्या. त्यात आता पत्रकारांचा ससेमेरा मागे लागणार. अरे काय काय गरज काय होती बाहेर जाऊन इतकी दारू प्यायची? इतकी वर्ष पितोय तेव्हा नाही कधी विचारलं असते? हो हो, पण इतकी वर्ष माझ्यावर शेकलं नव्हतं कधी. मी काय करायला गेलो होतो आणि तुम्ही काय करून आलात? नसती आफत ओढून घेतली तुम्ही. आता फक्त तेजस हा एकच मोहरा आपल्या हातात राहिलाय. काळजी करू नका, नाक दाबलं की तोंड उघडेल. आता या या या. नमस्कार. काय? नमस्कार. बोला. चिरंजीव, ही पत्रकार मंडळी आहेत, आमच्या चांगल्या परिचयाची आहेत. साहेबराव, तुमच्या गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी तुम्हाला काय वाटतं? कारण तुमची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यामुळे गाडी चालवणारा यश पटवर्धनचा मित्र दोषी नसून दोषी तुम्ही ठरता. नाही नाही नाही, तसं काही नाही आहे. ॲक्च्युली हा विरोधकांचा डाव आहे. नाही काय आहे की हल्ले असले रिपोर्ट्स अगदी सहज मॅनेज करता येतात. म्हणजे कल्याणी पटवर्धनांनी साहेबरावांचे टेस्ट रिपोर्ट मॅनेज केले असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी विरोधकांबद्दल बोलतोय, स्वकीयांबद्दल नाही. कल्याणी पटवर्धन आणि तुमच्या वडिलांमधलं वर्षानुवर्ष चालत आलेलं वय सगळं जगाला माहिती आहे. यु सी, लोकांनी विनाकारण त्याचा विपर्यास केला आहे. खरं तर कल्याणीबाईंसारखी कर्तबगार सासू आणि तेजससारखी धडाडीची पत्नी मिळणं हे माझ्या दृष्टीने खूप खूपच भाग्याचं आहे. इनफॅक्ट अशी सासू सर्वांना मिळू.